सोलापूर शहरातील असंघटित कामगाराच्या स्वप्नामध्ये 1 BHKचा बंगला देण्याचा निर्णय सिटूने घेतला होता. गेले 13-14 वर्ष मी संघर्ष करतो आहे, रस्त्यावरची लढाई लढतो आहे, मुख्यमंत्री पंतप्रधानापर्यंत आम्ही शिष्टमंडळ नेतो आहे, उपोषण करतो आहे, सत्याग्रह करतो आहे, तुरुंगवासी आम्ही भोगलो आहे. ज्यामध्ये तरीसुद्धा रेनगरमधल्या सभासदांना घरं मिळण्यासंबंधी अनेक अडचणी आले, अनेक मंत्री, अनेक लोकप्रतिनिधी या खमामध्ये अडथळे निर्माण केले, याला जाते रूप देण्याचा प्रयत्न झाला, परंतु असंघटित कामगार याला जात माहीत नसतं, धर्म माहीत नसतं, काही माहीत नसतं, तो फक्त श्रम करणारा कामगार असतो. याच्यामध्ये सगळे भाषिक आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, दलित आहेत, ख्रिश्चन आहेत, आदिवासी आहेत, सगळ्या जातीच्या 30,000 घराचं श्रमिकांचं स्वप्न आज साकार होणार आहे. फक्त 5,05,000 आम्ही यांना बंगला देत आहे. श्रमिकांनी आम्हाला घर मागितलं, आम्ही त्यांना बंगला देत आहे. त्या ठिकाणी पाणी, वीज, रस्ते, ड्रेनेज, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, भाजी मार्केट, मैदान, वाचनालय, सांस्कृतिक भवन असं सुसज्ज भारताच्या नकाशावर श्रमिकाची वस्ती, एक श्रमिकाचं शहर वसवण्याचा आम्ही धास घेतला आहे.